गरजवंतांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणारे शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या मार्फत नावडे आणि आसपासच्या परिसरामधील झोपडपट्ट्यांमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि अन्नाच्या पाकिटांचं वाटप करण्यात आलंय. गेल्या 9 दिवसांपासून नावडे झोपडपट्टीमध्ये त्यांच्या वतीनं हा उपक्रम सुरू आहे. मोलमजुरी करणाऱ्या लोकांना याचा फायदा होतोय. लॉकडाऊनच्या काळामध्ये गरीब गरजूंसाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे शक्य ती मदत केली जाते. रोजगार गेल्यामुळे उपासमार होणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अनेक हात पुढे आलेले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते देखील गरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करतात. नगरसेवक अरविंद म्हात्रे देखील नावडे आणि आसपासच्या परिसरामध्ये झोपडपट्टी भागातील मोलमजुरी करणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचं आणि अन्नाच्या पाकिटांचं वाटप करतात. गेल्या 9 दिवसांपासून नावडे झोपडपट्टी भागामध्ये अन्नधान्य वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तू मिळत असल्यामुळे गर्दी देखील होतीये. मात्र कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग देखील पाळण्याचा प्रयत्न केला जातोय.